नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आग्रहास्तव आज मी हॉट्स या प्रकारातील एक पहिलं उदाहरण घेतोय आणि त्याला म्हणून नाव इथे मी H1 दिलंय. दिलेलं उदाहरण असं आहे, समभुज त्रिकोण ABC मध्ये बाजू BC चा बिंदू D हा त्रिभाजन बिंदू आहे. सिद्ध करा की 9 AD चा वर्ग बरोबर 7 AB चा वर्ग. आकृती तुम्हाला अशी दिली असेल पण त्यामध्ये आपल्याला रचना करायची आहे. मी आधीच रचना करून ठेवली आहे वेळ कमी लागावा म्हणून. रचना अशी आहे, रेख AE लंब बाजू BC काढली, B दरम्यान E दरम्यान C, म्हणजे E कुठे आहे नक्की ते दाखवण्यासाठी आपण तसं केलंय आणि ही मार्किंग केली आहे. आणि D तर दिलंच आहे आपल्याला, त्रिभाजन बिंदू आहे. त्रिभाजन म्हणजे तीन समान तुकडे जर आपण BC चे केले तर तो BD एक भाग असेल. लक्षात, म्हणजेच BD हा BC ला 3 ने भागितल्यानंतर मिळेल. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सुरुवातीला साध्याकडे कायम लक्ष द्यायचं आहे की आपल्याला काय पाहिजे. AD पाहिजे, AD वर्ग, म्हणजे AD जर आपल्या याच्यात यायला पाहिजे, AB दोनच बाजू यायला पाहिजे. मग त्यासाठी आपण याच्यामध्ये आधी असं करणार आहे, हा त्रिकोण घेणार आहे. त्रिकोण ABE मध्ये हा B कोण 60 चा असेल, कारण समभुज त्रिकोण हा 90 चा असेल आणि उरलेला हा 30 चा BAE, म्हणजे 30-60-90 चा होतो. मग 30-60-90 च्या प्रमेयानुसार आपण AE ची किंमत काढणार आणि BE ची काढणार. आता बघा, ते लिहितो मी आधी सुरुवातीला. लक्ष द्यायचं आहे, त्रिकोण AEB मध्ये दिसतंय नीट काय दिलंय, कोण E बरोबर 90 अंश. ही रचना आहे आपली. दुसरं, कोण B बरोबर 60 अंश, समभुज त्रिकोणाचे कोण. आणि म्हणून तिसरा कोण उरला, कोणता, P झालं, E झालं, A, म्हणजेच BAE. तीन अक्षरी मुद्दाम लिहितोय ते मी, बरोबर 30 अंश. याला आपण म्हणतो उरलेला कोण किंवा तिसरा कोण. आला इथपर्यंत लक्षात, तिन्ही कोण आपण मिळवले. मग आपण असं लिहू शकतो, म्हणून AE जे आहे हा 60 चा झाला त्याच्या समोरची बाजू. तुम्हाला प्रमेय होता 30-60-90 चा, 60 अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2 असते आणि कर्ण आपला यामध्ये या त्रिकोणामध्ये AB आहे. हा एवढा त्रिकोण बघायचा, AEB मध्ये काय आहे, हा जो कर्ण आहे कोणता, AB. AB कर्ण आहे एवढा त्रिकोणाचा. जर तुम्ही बघितलं AEB मध्ये हा 90 अंश E हा कर्ण. तुम्हाला कर्ण समजणं फार गरजेचं आहे. 60 अंश कोणासमोरची बाजू. आणि दुसरं, BE काढता येईल तुम्हाला, BE बरोबर 1/2 कर्ण म्हणजेच AB. 30 अंश कोणासमोरची बाजू. थोडक्यात लिहू नका, पूर्ण लिहा. आता झाल्या, 2 मिळाले आपल्याला, याला 1 क्रमांक देतो, हा 2 देतो. तिसरं बघा, परंतु काय आपल्याकडे, BE जी आहे, BE काढलं आपण, BD जी आहे, BD लक्ष द्यायचं आहे, किंवा आपण DE लिहू शकतो, BD बरोबर 1/3 BC. हे पक्ष आहे आपल्याला त्रिभाजन. मग इथे याला आपण तिसरा क्रमांक देऊ. आता पुढे राहील आपल्या पुढे आकृतीमध्ये, एकदा परत नीट बघा जरा. आपल्याला काय करायचंय पुढे, हा त्रिकोण महत्वाचा आपल्यासाठी, लहान AED, त्याच्यापैकी AE मिळाली, AD काढायची आपल्याला, कारण उदाहरणामध्ये दिलाय सिद्ध करा मध्ये AD. मग याच्यासाठी DE काढायचं. DE जे आहे इथे लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं, DE ची लांबी BE मधून BD वजा केली तर मिळते. DE ची लांबी BE मधून BD वजा केला. मग मी तिथे हेच तिथे लिहितो, कोणतं, DE बरोबर BE वजा काय असणार आहे,
बीई वजा बीडी। आता यांच्या किमती ठेवतो मी, बीईची किंमत आपल्याकडे आहे किती आहे, 1/2 AB, आणि बीडीची किंमत किती आहे, बीडी इथे लिहिली आपण 1/3, कशाचा एबी लिहू शकतो, बीसी म्हणजे समभुज त्रिकोणाची बाजू आहे त्यालाही आपण एबी करू शकतो, पाहिजे तिथेच एबी करून घ्या तुम्ही, काही फरक नाही पडत, बीसी बरोबर एबी। आता याला सोपे रूप देतो, फार असं मोठं काय नाही, तुम्हाला एक साधे व्हिडिओ मी दिले, तिरकस गुणाकार केलं तर काय होईल, 3 AB वजा इकडे 2 AB, तिरकस गुणाकार केला, छेदांचा गुणाकार छेदामध्ये, 2 × 3 म्हणजे 6। ह्या क्रियेसाठी एक माझा एक व्हिडिओ आहे, तो बघू शकता तुम्ही, आकडेमोड कशी करावी, 3 × 2 = 1, 1 AB म्हणजेच AB/6, डीची लांबी मिळाली। याला देतो मी क्रमांक 4, आपल्याला हे महत्वाचे आहेत। आता बघा डी मिळालं, आता आपण परत एकदा आकृतीकडे जाऊया, त्रिकोण जो आहे कोणता लक्ष द्यायचं, मी सांगितलं महत्वाचा त्रिकोण आपल्यासाठी आहे AED। त्या AED त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं सूत्र लावणार आहे, त्याच्यात कर्ण असणार आहे AD, हा AD जो आहे तो कर्ण आहे, मग AD वर्ग बरोबर AE² + DE² आणि त्यांच्या किमती ठेवणार आहे त्रिकोण AED मध्ये। पुढे लक्ष द्यायचं आहे, काटकोन त्रिकोण AED मध्ये कोन E90° आहे, मग पायथागोरसचं सूत्र आपण वापरलं तर काय होईल, AD कर्ण असणार आहे। परत बघा आकृतीकडे जातोय, आपल्याकडे वेळ आहे, जरा नीट समजून घ्या, हा AD कर्ण आहे, AD² = AE² + DE², मग मी इथे तेच लिहिणार आहे, AD² बरोबर काय लिहिणार आहे, AE² + DE². आता यांच्या किमती ठेवतो, AE ची किंमत आपल्याकडे आहे किती आहे वरती, 60° कोणासमोरची बाजू, याला मी 1 नंबर दिलाय, काय येणार आहे, वर्गमुळात 3/2 AB त्याचा वर्ग, आणि डी म्हणजेच AB/6 त्याचाही वर्ग। आता तुम्हाला पुढे साध्या साध्या आकडेमोड यायला पाहिजे, लक्ष द्यायचं काय होईल, इथे वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे 3 आणि 2 चा वर्ग म्हणजे 4, AB² कळलं, इथे AB² अंशाचा तसाच राहील, AB² आणि याचा 36 कळलं, काय केलं मी, आता 36 36 छेद सारखे असेल तर आपण बेरीज करू शकतो, मग याला 4 ने गुणला पण 9 × 36 होणार, इथे 9 × 3 = 27, मी असं करतो 9 × 3 9 × 4 AB² AB² / 36, आता कळलं, इथे याचाही 6/36 याचाही 36, 27 काय होणार आहे, इकडे 27 AB² AB² दोन्हीकडे 36 36 छेद सारखा एकदाच देतो आपण, मग काय होईल, 27 आणि 1 28 28 AB² / 36, याला तुम्ही सोपे रूप देऊ शकता, काय मिळेल, याचं निम्मे केले 28 चे 14, 14 चे निम्मे 7 7 आणि याचे येईल काय येणार, 9 येणार AB². झालं आपलं मग सिद्ध, इकडे AD² आहे ना, हा AD² म्हणजेच, म्हणून AD² हा 9 इकडे आणला आपण, 9 AD² = 7 AB² विद्यार्थी मित्रांनो, बघा जरा परत परत बघा,
हॉट्सचं एक उदाहरण फार मोठं आहे, परंतु मोबाईलमध्ये कसं दिसेल याचा विचार करून मी ते ॲडजस्टमेंट केली आहे. परत परत बघा. धन्यवाद.